हे प्रकरण इतक्या विकोपाला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं. अमृताने पण ना, अमृताला कशाला ब्लेम करतोस, तिने केलं ते बरोबरच केलं. अरे अर्थच काय अशा लग्नाला, मनात एक आणि प्रत्यक्षात एक. शारीरिक नसला तरी मानसिक व्यभिचारच ना हा रेवती. पण मला नाही वाटत हे एवढं सगळं घडून गेल्यावर त्यांचे रिलेशन्स परत पहिल्यासारखे होतील. अमृताने आता परत या घरात येण्यात काहीच अर्थ नाहीये. मी असं होऊ देणार नाही. उद्या तशीच वेळ आली ना तर मी तिची समजूत काढीन आणि तिला घरी घेऊन येईन. कशाला? का तूच म्हणालीस ना की मामा म्हणून माझंही काही कर्तव्य आहे. नको तिथे कशाला कर्तव्य पार पाडतोस रेवती. नाहीतर काय, ईशाला दत्तक घेतलंस ते कर्तव्य पार पाड ना. कधीतरी हातात घेऊन फिरवलंस तिला. आता उगाच विषयाला फाटे फोडू नकोस. हाच विषय महत्वाचा आहे रेवती. पुन्हा तेच तेच बोलून डोक्यात जाऊ नकोस. उदयन, सॉरी. सॉरी, व्हेरी गुड. कळल्या तुझ्या भावना, कळल्या. तुझ्या डोक्यात जाते ना मी. नाही ग रेवती, पण तू सारखे कशाला वाद घालते? मी किती डिस्टर्ब आहे याचा जरा विचार कर ना. हे बघ रेवती, मला तर कळतच नाहीये उदयनला माफ करून मी बरोबर केले की चूक. उदय पश्चाताप करायची वेळ यायला नको. यशनी कसलाही विचार न करता एकदम डिवोर्सचे पेपर समोर केले. इतकं सोपं असतं लग्नाचं नातं तोडून टाकणं? त्याच्यासाठी सोपं असूही शकतं. त्याचा स्वभावच तसा आहे, त्याच्यात मॅच्युरिटीज नाहीये. पण मीही तसंच वागू? आज माझ्या एका निर्णयाने दोन्ही घरांच्या प्रत्येक व्यक्तीवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. खरी कन्सर्न वाटते ती आई बाबा आणि पप्पांबद्दल, पप्पांच्या तब्येतीबद्दल. माझ्यामुळे त्यांनी किती सफर व्हायचं. आणि ईशा, तिला सोडून राहू शकणार आहे का मी? रेवती कशीही वागली तरी ईशा तर माझ्या डोळ्यासमोर राहील. तिच्यासाठी तरी मला तडजोड करावीच लागेल. पण अशी सतत तडजोड करत एक खोटं आयुष्य जगण्यापेक्षा खरं काय ते सांगून ईशाचा सगळ्या जगासमोर स्वीकार केला तर. स्टोरी फॉरवर्ड सांगतो. यशनी अमृताकडे डिवोर्स पेपर्स दिलेत. काय? हो, कारण अमृता परत यायला तयार नाही. यापुढे काय करायचं हे मी सांगायची गरज नाही. मृणालिनी बाई, ही संधी सोडू नका. ह्या संधीचा पुरेपूर फायदा उठवा. थँक्स फॉर द इन्फॉर्मेशन. गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, इज दॅट द टाइम्स ऑफिस? मिस्टर केळकर आहेत का? मिस्टर केळकर, तुमच्यासाठी माझ्याकडे एक सनसनाटी खबर आहे. ताई अगं, पेपरात छापून आलेल्या बातमीची खूपच चर्चा चालू आहे. मी जिथे जातो तिथे लोक हाच प्रश्न विचारतात की पेपरात छापून आलेली बातमी खरी आहे का. अरे मला सुद्धा विचारून विचारून हैराण केले लोकांनी. त्या पत्रकारांनी तर वैताग आणलाय, त्यांना काय स्कूपच मिळालंय. ताई, तुझ्या हितशत्रूंसाठी ही आनंदाची बातमी होती. या बातमीला अगदी तिखट मीठ लावून सगळीकडे कंड्या पकवत सुटलेत.
ताई मला वाटतं हे सगळं सिरियस आहे. अरे वाटायचं काय उदयन, आहे सिरियस. या सगळ्याचा माझ्या इमेजवर अतिशय वाईट परिणाम होतोय. आणि जर पत्रकार उद्या अमृताकडे गेली आणि ती जर काही बोलली तर मात्र आपण सगळे अडचणीत येणार आहोत. ताई म्हणूनच आपल्याला अमृताला लवकरात लवकर घरी आणायला हवं. हो, आणि ही बातमी मीडियापर्यंत कुणी पोहोचवली हे खणून काढायला हवं. त्या माणसाला तर मी सोडणार नाही उदयन. एवढी कॉन्फिडेन्शियल बातमी लीक होते म्हणजे हा नक्कीच कुणीतरी अस्तनीतलाच निखारा आहे. काय मी शोधून काढतो ना, तू कशाला चिंता करतेस? तू फक्त अमृताला लवकरात लवकर परत कसं आणायचं याचाच विचार कर. आणि जर अमृताने हट्ट केला आणि ती परत आली नाही तर तिच्या जाण्याचं असं काही कारण शोधून काढलं पाहिजे की ज्याच्यामुळे बदनामीचे शिंतोडे आपल्यावर उडणार नाहीत. अगं यश आणि अमृताच्या डिवोर्सची बातमी छापून आली पेपर मध्ये. अरे बापरे, आता सगळ्यांना कळणार हो. मला कळत नाही पेपर वाल्याने ही बातमी कळलीच कशी. कशी कळली? अगं काय छापून आले पेपरात? काय एवढी बदनामी कल्याणीची? कल्याणीबाईंची बदनाम? आमची नाही. पण हे कुणामुळे झालंय? अमृतामुळेच ना. पेपर वाल्यांना काय तेवढंच पाहिजे असतं. ते काय नाही बिजरा, तुम्ही चला तिला हाताला धरून तिकडे सोडून या. नाही तर थांबा, मीच जाते. दालेकर काकू नको प्लीज. अशानं सगळ्यांचं जीणं मुश्किल करणार आहे पोरगी. अशानं घटस्फोट झाला तर काय आश्चर्य. मीडियापर्यंत ही बातमी गेलीच कशी? काही अग, मोठ्या लोकांच्या खासगी आयुष्यात सामान्य माणसाला खूप इंटरेस्ट असतो आणि म्हणूनच मीडिया अशा बातम्या कसंही करून मिळवते. काही तुझ्या घटस्फोटाची लोकांमध्ये चर्चा व्हावी असं वाटतंय का? लोक एकाचं दोन करून बोलतात. दांडेकर काकू आले आहेतच. काही आईबाबांचा विचार कर ना. निदान ईशाचा तरी विचार कर. ताई मी हात जोडते तुझ्या पुढे, प्लीज तू तुझ्या घरी परत जा. नाहीतर सगळं इतकं विस्कटेल की पुन्हा सावरताच येणार नाही. कहिए मिस्टर सांगवी, वो खबर झूठी है? जी हाँ, कुछ भी सच नहीं है. बाय. Hello. About the news? It's false. Yes, it's untrue. No more comments. Bye. I can't believe this. मॉमचा का फोन का घेत नाहीयेस तू? का नाही घेतलास फोन? आता परत आला की तू घे. तू घे म्हणजे तुला कळेल मी का घेत नाहीये. पेपरातली बातमी वाचून सारखे फोन येत आहेत. त्यांना उत्तर देता देता माझी नाकी नऊ आली आहेत. मी म्हणे अमृताचा छळ केला. डॅम इट. सॉरी. सॉरी यश, तू कुठवर सॉरी म्हणणार आहेस? का तू चूक करायची आणि मी ती निस्तरायची, हे कायम चालत राहणार आहे?
यश कधी मोठा होणार आहेस तू, अल्लडपणा कधी सोडणार आहेस, का मी तुझे लाड केले याचा मला पश्चाताप व्हावा असंच वागणार आहेस तू? मॉम जसं नाही आहे हे बघ, तुझ्या पप्पांनी मी आणि तेजस्टी खूप नाव मिळवले आणि तुला ते वाढवायचंय, ते करायचं सोडून तू ते घालवायला निघालायस. मॉम तू सांग, मी सगळं मुद्दामून करतोय का? तुम्हाला त्रास व्हावा म्हणून करतोय का मी? मला मान्य आहे की चूक माझी आहे. आजकाल कुठल्याही गोष्टीसाठी माझी परवानगी घ्यावी असं वाटत नाही तुला. तुझ्यासाठी तुझ्या मामाचं महत्वच कमी होत चाललंय. असं नाहीये मॉम्स, असं असं खरंच नाहीये. मॉम्स माझ्या मनात तुझी जी जागा होती ती आहे, ती कायम अशीच राहणार. तो रिस्पेक्ट कधी कमी होईल का मॉम्स? डोंट एव्हर डाऊट दॅट. माझी चूक झाली आहे अँड आय एम सॉरी अबाउट इट, बट आय प्रॉमिस यू मॉम्स, आय प्रॉमिस यू की तुला मान खाली घालावी लागेल असं मी कधीच वागणार नाही. दॅट्स अ प्रॉमिस. हॅलो कल्याणी, बोल मृणाल. तुझ्या घरी यायचा विचार करत होते. घरी? म्हटलं तुझ्या मुलाच्या लग्नाला तू बोलवलंयस, पण आता तुझ्या मुलाचा घटस्फोट होतोय, तर यावं तुझ्या घरी तुझं सांत्वन करायला. कळली का बातमी? मलाच काय आतापर्यंत अख्ख्या जगाला कळली असेल आणि चांगली गरमागरम चर्चाही चालू असेल या विषयावर. कल्याणी, जगाला तर तू छळतेसच, किमान तुझ्या सुनेला तरी तू सोडायला हवं होतस. लोकापवाद होऊ नये म्हणून तरी या घटस्फोटामागे तुझाही काही अंतस्थ हेतू आहे काय? मृणाल, आय होप की स्वतःच्या मुलाचा संसार उद्ध्वस्त करण्यात की तू निर्दयी नसशील. हे बघ, जे छापून आलंय ते खोट आहे. किती कळवळून बोलतेस. खोटा आरोप केला की कसा जीवाचा संताप होतो, हो ना? माझी पूर्ण सहानुभूती आहे तुझ्याकडे. बघ बाई, काळजी घे, नाही तर लोक म्हणतील ज्या बाईला घर सांभाळता येत नाही ती राज्य काय सांभाळणार. अमृताला परत घरी आणायलाच हवा, ऍट एनी कॉस्ट. यश कशासाठी शहाणपणा केलास रे तू? पेपरामध्ये घटस्फोटाची बातमी छापून आणली तीही अशा परिस्थितीत. ही अशी की तू आणि मी छळ करतो म्हणजे डिस्कस्टिंग. मॉम्स, पण ती बातमी मी छापून आणले का? अमृताशी अचानक घर सोडून गेली म्हणून पॉप्सची तब्येत बिघडली. पॉप्सची तब्येत जर सुधरवायची असेल तर अमृताला लवकर घरी परत आणणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणून मी असा विचार केला की मी जर तिला डिवोर्सचा अल्टिमेटम दिला तर देवधर आणि ती पॅनिक होतील आणि ती लवकर घरी परत येईल. अरे सोन्या, हे सगळं आपण मीडियाला सांगणार आहोत का? मी बघतो. यश पटवर्धन आहेत का? हो आहेत. मला त्यांचं स्टेटमेंट घ्यायचंय. हे बघा, आम्हाला कोणाला काहीही स्टेटमेंट द्यायचं नाहीये. आणि मुळात तुम्ही इथे आलाच कसे? कुठलीही परवानगी न घेता, कुठलाही अपॉइंटमेंट न घेता. अहो पण हे बघा, तुम्ही इकडनं जा प्लीज. उदयन, येऊ देत त्यांना. या पाठाने. नमस्कार मॅडम. बोला. आम्हाला यश पटवर्धनांना काही प्रश्न विचारायचे. यश पटवर्धन, हे लग्न तुमच्या मनाविरुद्ध झालंय का? नाही, म्हणजे मोठ्या घराण्यांमध्ये लग्न म्हणजे बहुधा डील सारखी केली जातात म्हणून विचारलं. हे लग्न तुमच्यावर कोणी लादलंय म्हणून तुम्ही तिचा छळ केलात? अजिबात. हे लग्न माझ्या इच्छेने झालं.
प्रेम होतं माझं अमृतावर, अमृता देवधरवर. इनफॅक्ट लोकापवाद असूनही मॉम्सनी फक्त माझ्या आनंदासाठी माझं लग्न अमृताशी लावून दिलं. आणि आता लव्ह मॅरेज आहे म्हटल्यावर छळ करायचा वगैरे प्रश्न देत नाही का? तुमची बायको माहेरी गेली आणि ती आता तुम्हाला घटस्फोट देणार आहे? कुठल्या मूर्खाने सांगितलं तुम्हाला? आय एम एक्स्ट्रीमली सॉरी फॉर द लँग्वेज, पण अमृता फक्त चेंज म्हणून तिच्या माहेरी गेली आहे 3-4 दिवसांसाठी. जाऊ नये का? माझी, मॉम्सची, आमच्या खानदानाची बदनामी करण्यासाठी आमच्या कुठल्या तरी शत्रूने हा कट वगैरे केलेला असणार. मला वाटतं बायकोने माहेरी जाणं ही अत्यंत रुटीन गोष्ट आहे. मी स्वतः गेलो होतो तिला सोडायला. पण मग ही अशी बातमी. कल्याणीबाई, एक प्रश्न तुम्हालाही विचारायचा आहे. तुम्ही राजकीय फायद्यासाठी हे लग्न घडवून आणलं अशी वदंत आहे, यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय आहे, मीडियावाले नेहमी स्टोरीच्या मागे असतात. चांगल्या गोष्टीतून वाईट काय मिळू शकेल हे शोधत असतात. मीडियाचा चांगुलपणावरचा विश्वासच उडाला आहे. हे बघा मॅडम, तुम्ही मीडियावर आरोप करताय. मी सार्वजनिक विधान करत नाही आहे. आणि कुणाच्याही खाजगी आयुष्यात डोकावणं, त्यांच्याबद्दल खोटं नाटं छापून आणणं, याचं समर्थन तुम्ही देऊ शकाल? अशानं एखाद्याचं आयुष्य बर्बाद होऊ शकतं. मतितार्थ एवढाच की तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या बातम्या अत्यंत चुकीच्या आहेत. या बातम्यांमुळे दोन घराण्यांमध्ये गैरसमज निर्माण होऊन खरोखरच घटस्फोटाची वेळ येईल. आता कृपा करून जशी तुम्ही आत्ता शहानिशा केली तशीच बातमी छापण्यापूर्वी करा. म्हणजे काय आहे, लोकांना खरं काय ते कळेल. सॉरी मॅडम, या बेजबाबदारपणाबद्दल आम्ही आपली माफी मागतो. छे छे हो. पत्रकारांविषयी मला खूप आदर आहे. नाही पण तुम्हाला उगीचच त्रास झाला नाही इथे यायचा. बरं, तुम्ही काय घेणार, चहा कॉफी? आता काय तुम्ही द्याल ते उदय बघतो. चला मॅडम. बर, येतो. यस साहेब. काय नाटकी असतात हे लोक. अरे ते त्यांचं काम करतायत, नाही त्यांचा पेपर चालणार कसा? बरं, आम्ही ह्यांना टॅकल केलंय, आता तुम्ही अमृताला टॅकल करायचं.